नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट। मित्रांनो, आज 7 एप्रिल आहे आणि 7 एप्रिल रोजीच आयोगाचं एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। बघा, मी एक व्हिडिओ पोस्ट केला, त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट अशा होत्या की एक्झाम ही पोस्टपोन झाली पाहिजे। तर त्यासंबंधी ट्विटरवरती देखील काही मुलांनी पोस्ट केलेल्या असतील, कारण एक्झाम जी आहे ती 100% होणार असं जिथं तिथं आपल्याला सांगितलं जात आहे। कारण आणि आता आयोगाचे देखील असेच आपल्याला लक्षणं दिसत आहे का? कारण बघा, 7 एप्रिल रोजीचं एक प्रसिद्धीपत्रक आलं आहे। बघा, कोणतीही परीक्षा आता जी कोरोनाच्या काळामध्ये घेतली जात आहे, तर त्याआधी तुम्हाला काही मार्गदर्शक सूचना असतात किंवा ठळक सूचना असतात, त्यासंबंधीचे प्रसिद्धीपत्रक आल्यानंतर परीक्षाही घेण्यातच येते मित्रांनो। तशा प्रकारे आपल्याला हे प्रसिद्धीपत्रक आले आहे, ज्यामध्ये तुमच्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही वेळेवर हजर राहा, वेळेपूर्वी घरून निघा, तर यासारख्या सूचना आहेत। यावरून आपल्याला हे कळतं की एक्झाम ही 100% होणारच आहे। परंतु मित्रांनो, राज्यसेवेच्या बाबतीत देखील एक वेळा असंच झालेलं होतं, या सर्व सूचना देखील आलेल्या होत्या, परंतु वेळेवर राज्य सरकारने निर्णय दिलेला होता की परीक्षा या पोस्टपोन होतील। तर आताही बरेच तुम्हाला सांगत असतील की 100% परीक्षा होणार आहेत, परंतु आताही 50-50 आपण याला म्हणू शकतो। कारण मित्रांनो, एक्झाम आता ही घेतल्याच जाणार आहे, जर आयोग तयार आहे तर एक्झाम घेण्यासाठी काही हरकत नाही, आणि राज्य शासन यामध्ये बहुधा घालमेल करणार नाही, आणि केली तर मग एक्झाम पोस्टपोन होऊ शकते। तर असे हे दोन मतं आहेत। आता एक्झामसाठी तुम्ही प्रिपेरेशन तुमची चालूच ठेवली असेल, परंतु मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही एक्झामला जाल तेव्हा काळजीपूर्वक जा। आता तुमची एक्झाम जर असेल तर लवकर तिथे जा, जर दूर असेल तर एक दिवस आधी तुम्ही जाऊ शकतात। आणि तुमच्या अडचणी मला माहीत आहेत की कोणी कुठं गेलं तर नातेवाईकांकडे देखील थांबू शकत नाही, आणि हॉटेल जे आहेत त्या 7 नंतर बंद होत आहेत, पार्सलची सुविधा देखील उपलब्ध नाही आहे। पुण्यामध्ये जे मुलं राहतात त्यांचे खूप हाल चालू आहेत, मी बरेच आर्टिकल वाचलेले आहेत, मला सर्व कंडिशन माहीत आहे। परंतु आता आपल्याला शेवटी नाईलाज आहे, बऱ्याच मुलांना परीक्षा द्यायची आहे। बरेच मुलं असे म्हणतात की काहींसाठी ही परीक्षा पुढे का ढकलावी, परंतु मित्रांनो, काहींसाठी म्हणण्यापेक्षा जेव्हा तुम्ही तिथं जाल तेव्हा जर तुम्हीच पॉझिटिव्ह आले तर याचा विचार तुम्ही केलेला आहे का? बऱ्याच ठिकाणी खूप क्रिटिकल कंडिशन्स आहेत, त्यामुळे एक्झाम पोस्टपोन व्हायला पाहिजे होती माझ्या तरी मते, परंतु आता नाही झाली तर आपण त्याला काही करू शकत नाही। आपल्या हाती फक्त परीक्षेला जाणे आणि परीक्षा देऊन सुरक्षित घरी येणे एवढंच आहे। त्यामुळे परीक्षा ही 100% होणार असे आपल्याला चिन्ह दिसत आहे। तुमचा अभ्यास चालू ठेवा, रिव्हिजन चालू ठेवा, आणि परीक्षेला सुरक्षितपणे जा। तुम्हाला या होणाऱ्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक।